संघटनेचा येसो लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे लाईट बिल माफ घरगुती झालेच पाहिजे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती लाईट बिल माफ झालेच पाहिजे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती लाईट बिल माफ झाले. संपूर्ण ग्राहकांचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. संपूर्ण ग्राहकाचे तीन महिन्याचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. स्वाभिमानीचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण ग्राहकांचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. लॉकडाऊनच्या ग्राहकांचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. तीन महिन्याचे लाईट बिल माफ झालेच पाहिजे. बोला. माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांनी लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण ग्राहकांचे लाईट वीज बिल तीन महिन्याचे लाईट वीज बिल माफ करण्यात यावे असं शासनाला खडकावून सांगितलं आहे. त्या संदर्भात आम्ही आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत की ग्राहकांचं लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचं लाईट बिल माफ करण्यात यावं. लाईट बिल माफ करण्याचं कारण म्हणजे तीन महिने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही घरात बसून होती. कुणी गरीब आहेत, कुणी छोटे आहेत, कुणी मोठे आहेत, सगळ्याचा व्यवसाय बंद होते. त्या काळामध्ये कुणाचीही कमाई नव्हती, उलटी कमाई जास्त झाली. त्यामुळे ग्राहकांना भरपूर मोठा तोटा सहन करावा लागला. आर्थिक भुर्दट ग्राहकांवर पडलेला आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने अव्वाची सव्वा असे लाईट बिल दिलेले आहेत. अंदाजे लाईट बिल दिल्यामुळं एकेकाला 500 रुपये लाईट बिल यायचं, ती एकेकाला 5-5 हजार, 3-3 हजार, 2-2 हजार असं अंदाजे लाईट बिल आलेलं आहे. आणि त्याचं व्याज, तीन महिन्याचं व्याज हे विद्युत वितरण कंपनीनं आकारलेलं आहे. म्हणून माननीय खासदार राजू शेट्टी साहेब आणि आमची कळंब तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमची प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला, सरकारला मागणी आहे खडसावून की तुम्ही ग्राहकांचं, महाराष्ट्रातल्या संपूर्ण ग्राहकांचं तीन महिन्याच्या काळातील संपूर्ण लाईट बिल माफ करण्यात यावं. आंदोलन काय केलं आणि आम्ही आज आंदोलन असं केलं की आम्ही एक महाराष्ट्र सरकारचा विद्युत वितरण कंपनीचा निषेध बनून आम्ही तीन महिन्याचे लाईट बिल आज इथं तहसील कार्यालयासमोर जाळलेले आहेत. इथून पुढे लाईट बिलची होळी केलेली आहे. इथून पुढे जर महाराष्ट्र सरकारनं ग्राहकांचं लाईट बिल माफ नाही केलं तीन महिन्याचं कोरोना काळातील, तर इथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तीव्र जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल. नाव सांगा. विष्णू काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष.